माढ्यातल्या लोकसभेच्या उमेदवारीवरून तिढा अद्यापही कायम असून वर्षभर गुंता वाढतच चालल्याचं सध्या तरी चित्र असून एकीकडे मार्चमधल्या तापमानाचा चढता आलेख पाहता माढा लोकसभेच्या निवडणुकीसाठीही वातावरण चांगलेच तापत चालल्याचं दिसून येत आहे. माढ्यात शहकाटशाचे राजकारण आता वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे. भाजपाने रणजितसिंह निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक असल्याने मोहिते पाटील समर्थकांनी घेतलेली निंबाळकर विरोधी भूमिका आणि त्यानंतर शिवरत्न बंगल्यावर झालेल्या घडामोडी थांबतात न थांबतात तोच खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माढ्यातल्या टिंबुर्णी येथे 5 आमदारांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर कालपासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी मैदानात उतरत करमाळ तालुक्याचा दौरा केला. करमाळ्याच्या कमला भवानीचे दर्शन घेऊन श्रीफळ वाढवत प्रचाराला सुरुवात केली असून करमाळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांशी व कार्यकर्त्यांच्या भेटी व गावभेटी द्यायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे काल मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. यावेळी रामराजेंनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवतो असे फडणवीस व पवार यांना सांगून बैठकीतून बाहेर पडले व तातडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्णय झाला नसल्याचे सांगत व अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगत स्पष्टीकरणही दिलं. त्यामुळे माळ्याचा तिढा सुटला नसून बंद होणार असल्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. कालपासून धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली असल्याचं बोललं जात असून करमाळ्यातील श्रीदेवीचा माळ पोथरे कामोणे बिटरगाव आदी 10 ते 12 गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अमरजित साळुंके महेंद्र पाटील संजय शिंदे नाताब नरोटे बबलू कोळेकर फारुख जमादार दादासाहेब इंदलकर औदुंबर भांडवलकर राजू गाडगे आदीजण उपस्थित होते. तर आज धैर्यशील मोहिते पाटील सांगोल्या दौऱ्यावर असून सांगोल्यातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील या आज करमाळ दौऱ्यावर आहेत. करमाळ दौऱ्यात त्या विविध गावांना भेटी देत संवाद आणि चर्चा करणार आहेत. तर अकलूजचे शेवटीसिंह मोहिते पाटील हे माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. माढा तालुक्यातील माजी आमदार धनाजी तात्या साठे शिवसेनेचे पृथ्वीराज भाया सावंत यांच्यासह विविध राजकीय नेतेमंडळी व पदाधिकारी आणि ग्रामस्थांची ते भेटी घेत आहेत. सध्या तरी माढा लोकसभेच्या निवडणुकीवरून वातावरण तापले असून भाजपा याबाबत काय निर्णय घेणार आहे का मोहिते पाटील अपक्ष लढवणार की हाती तुतारी घेणार की काय याबाबत चित्र स्पष्ट नसले तरी धैर्यशील मोहिते पाटील शीतलदेवी मोहिते पाटील व शिवतेसिंह मोहिते पाटील हे प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं चित्र माढा लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने दिसून येत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.